तुम्ही जिजाऊ नाटकामधील जिजाऊ पात्र आहे, फक्त त्यामध्ये स्त्रीचा आवाज तुम्ही काढू शकाल आणि आवाज नॉर्मल आवाज, आणि त्यानंतर जिजाऊच्या पोटी छत्रपतींचा जन्म आहे तो एक मी आपल्यासमोर सादर करतो. हे चंग मुंड सुरासुर खंडिनी जगदंबे, हे उदंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे धावती, हे करवीर निवासिनी महालक्ष्मी माते, हे तुळजापूरच्या आई भवानी माते धावती. तीनशे वर्ष अवघा मराठी मुलुक पारतंत्र्यात चाचपडत आहे. जणू काही 12 महिन्याच्या अमावस्यांनी याला गराडा घातलेला आहे. आपल्या मराठी मुलकाची माथी त्या घोड्यांच्या टाफांखाली हुंदके देत आहे, रडते आहे, गाराणं गाते आहे. अरे आपण तलवार चालवतो पण कोणासाठी? काय आपण त्या परकीयांची चाकरी करायची? झुंजीत झुंजायचं आम्ही, मरायचं आम्ही, मारायचं आम्ही, आणि गुळ खाणार तो हा बादशाह. छी, नको असं ते पारतंत्र्यातलं मुर्दार जगणं. अरे ह्या सह्याद्रीला जात कशी येत नाही? अरे कुणाचं रक्त बंद करून पेटत का नाही? हाच सवाल होय, हाच सवाल आम्ही आमच्या तीर्थरूपांना विचारला. तेव्हा तीर्थरूपांनी आम्हाला उत्तर दिलं, जिजा ज्या ठिकाणी रयतेचा छळ होतो, जिथे रक्ताचे पाट वाहतात तिथे गवतांनाही भाले फुटतात. या भूमीवर सहस्त्र कोंबांना जो जगण्याचं स्वातंत्र्य देतो तोच हा स्वातंत्र्याचा सूर्य. पण हा सूर्य सहजासहजी वर येत नाही, त्याच्यासाठी पारतंत्र्याचं तोंड फुडावं लागतं. मंगटात हत्तीचं बळ आणून तलवार चालावी लागते. ह्या मुर्दार जनतेला जाग करावं लागतं, त्यांच्या हातात पेट्या मशाली द्याव्या लागतात. जिजायाने खचली नाही, खंगली नाही, आपल्या स्वराज्याला लागलेला काळीमा पुसण्यासाठी ती तत्पर झाली. तिचा प्रत्येक मागचा क्षण जो पुढच्या क्षणाला उत्तर द्यायला सिद्ध झाला. होय होय, मागचा क्षण, मागचा क्षण पुढच्या क्षणाला विचारित होत काही झालं, पुढचा क्षण मागच्या क्षणाला वळून उत्तर देत होता अजून काही. मग दारावरचा पडदा हळूच बाजूला सरकला आणि पुढच्या क्षणानं मागच्या क्षणाला उत्तर दिला. मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा बस किल्ल्यावर आनंदाचा कल्लोळ झाला. वाद्य कडाळी संभळ झांजा झणाडू लागल्या, नौबत सहस्त्रशा दणाणू लागल्या. तो दिवस रत्नांचा, तो दिवस कौस्तुभाचा, तो दिवस आनंदाचा, अमृताचा, अमृताच्या वर्षावाचा. छेव छेव, त्या दिवसाला उपमाच नाही. शुभ तारे, शुभ पळे, शुभ निमिषे, शुभ घटिका, तो शुभ क्षण साधण्यासाठी 300 वर्ष शिवनेरीच्या अवती भोवती गिरड्या घालीत होती. आणि आज आज त्यांना चाहूल लागली. ती सर्वजण जिजाऊ साहेबांच्या सुतिकागृहाच्या बाहेर थांबली, थबकली, अधीरली, खोळंबली आणि गाठला त्यांनी तो क्षण 300 वर्ष. शालिवान शकाच्या 1551 महिन्यात उत्तर रामायणात फाल्गुन महिन्यात वद्य तृतीयेला सिंह लग्नावर हस्त नक्षत्रावर शुक्रवारी रात्री अंधार पडल्यावर शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊ साहेबांच्या पोटी गडाचे तोंड साखर खडखडणार.
अरे 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 पुत्र कुणाला झाला, पुत्र कुणाला झाला, पुत्र जिजाऊ साहेबांना झाला, पुत्र शहाजी राजांना झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, अरे पुत्र अख्या भारत वर्षाला झाला. प्रत्येक जलोवळसे घेत घेत संदेश देत देत आदिलाच्या कुतुबाच्या मुर्रच्या जंजिराच्या दिशेने धावत सुटला सूर तरणो चाल तेव्हा आला तुमचा काळ जन्माला आला, तुमचा काळ जन्माला आला. वा काय उपमाच नाही पण तरी सुद्धा प्रश्न असा आहे की मंटीला तसं आधीपासून ओळखतो आपण आणि मंटी खूप चांगला म्हणजे निवेदक पण आहे, तो मिमिक्री आर्टिस्ट पण आहे आणि तू मुळात निवडलेला हा हे खूप चांगलं आहे कळलं की नाही. आणि काय करायचं मंटी माहिती का, तू सुरुवात आधीशी ज्या वहिनी केलीस ना त्यामध्ये आवाज केला ती हळूहळू वाढवत जा आणि श्वासानही बोल, श्वासांचही बोल, मग आवाज जात नाही. आपण काय आणि सगळ्यात महत्वाचं आहे की हे जर तू आरशासमोर सादर केलंस तर तुला लवकर सापडेल ते. आणि आरशासमोर सादर करताना आपण घरामध्ये उघड सादर करायचं, बेंबीवरती नाभीवरती आपल्या पोट ठेवायचा, इथे व्हायब्रेशन झालं पाहिजे म्हणजे तू पोटातून बोलतो अन्यथा तू घशातून बोलतो. आणखी नाही जिजामाता खूप छान संयमित सादर केली पण शहाजीराजे जेव्हा बोलले इथे कोण बोलतो जे वडील ज्यांचे वडील तो वडील ज्या वेळेला बोलले ना तो जास्त मेलोड्रामा होतो.